मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नगर तालुक्यातून नगर राहुरी आणि पाथर्डी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या रूपानं प्रथमच राज्यमंत्रीपद मिळाल्यानं तालुक्यात फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आलाय. राहुरी तालुक्याला आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या रूपानं राज्यमंत्रीपद मिळणार ही बातमी 29 डिसेंबर रोजी रात्री राहुरी तालुक्यात धडकली. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते तातडीनं मुंबईला रवाना झाले. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाला त्यांचे मामा कॅबिनेट मंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पसंती दर्शवल्यानेच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आशुतोष काळे यांनी तनपुरे यांच्या नावालाच पसंती दर्शवली. त्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव वरिष्ठांनी निश्चित केले. या पदासाठी जिल्ह्यातून अनेक जण पूर्णपणे आपली ताकद लावत होते. मात्र आमदार प्राजक्त तनपुरे हे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांचे भाचे आहेत, तर आमदार आशुतोष काळे यांची पत्नी आमदार तनपुरे यांची मावस बहीण आहे, तर माजी आमदार नरेंद्र पाटील घुले यांची मुलगी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात आमदार प्राजक्त तनपुरे यांची ताकद अन्य आमदारांपेक्षा भारी ठरल्याने त्यांच्या गाळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. उषाताई तनपुरे आणि नरेंद्र घुले यांच्या पत्नी या सख्ख्या बहिणी असून या दोघी जणी जयंत पाटील यांच्या बहिणी आहेत. त्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावासाठी मोठी ताकद लागली होती. तसेच कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आमदार प्राजक्त तनपुरे यांना पसंती दिली. मी प्राजक्त प्रसादराव तनपुरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी प्राजक्त प्रसादराव तनपुरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहुरी या मतदारसंघात पहिल्यांदाच मंत्रिपद देण्याचे कारण म्हणजे विरोधकांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ही खेळी खेळले असतील अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्रीपद मिळाल्याने राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अरुण तनपुरे मित्रमंडळ आणि प्राजक्तदादा तनपुरे मित्रमंडळ तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे. राहुरी तालुक्याचं आमदार राहुरी तालुक्याच्या विकासासाठी निश्चित प्राजक्त प्रयत्न करणार आहे, परंतु एक राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाल्यानंतर राज्याची सेवा करण्याची संधी प्राजक्तला आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे. या संधीचं निश्चितच तो चीज करेल, सोनं करेल, याबद्दल राहुरीच्या सर्व नागरिकांना सर्व मतदारांना निश्चितच खात्री आहे. आणि आज हा आनंदाचा क्षण राहुरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या प्रक्रियेमुळे सर्व मतदारांना मोठा आनंद वातावरण या ठिकाणी आहे. सर्व राहुरी मतदारसंघातील नागरिक असतील ते निश्चितच या तालुक्याच्या विकासासाठी प्राजक्तांना अपेक्षा व्यक्त करतील, पण त्या अपेक्षा निश्चितच पुढे करतील. त्याबद्दल माझ्या मनात निर्मळ शंका नाही. राजूच्या 22-40 या राजकीय पदार्पणाला राज्य शासनाच्या राज्याच्या लेवलला जाणाऱ्या पदार्पणाला सर्वांच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद. C24 मनोज साळवेसह सतीश फुलसुंदर, राहुरी. सबस्क्राइब करा C24 यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.